नमस्कार, मी हर्षदास बकुळ। प्रत्येक व्यवस्थेला दोन बाजू असतात असं मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं। त्या व्हिडिओची लिंक मी आता इथे वरती देते, या लिंकवरून तो व्हिडिओ नक्की बघा। म्हणजे या व्हिडिओमध्ये या व्यवस्थेची दुसरी बाजू कोणती मी सांगणार आहे हे तुम्हाला नीट कळेल। ही गोष्ट अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर सुरू होत नाही, ही गोष्ट सुरू होते त्याच्या आधी एक आठवडा। 8 जूनच्या रात्री सुशांत सिंग राजपूत याची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनच्या इमारतीवरून पडून झालेल्या मृत्यूनंतर। दोघांचे मृत्यू नेमके कसे झालेत, केव्हा झालेत हे मी नव्यानं सांगत नाही। मीडिया ट्रायल घेणाऱ्या तमाम अनेक चॅनल्समधून याची क्रोनॉलॉजी नॅरेटिव्ह ऑलरेडी सेट केलं गेलं आहे तुमच्या समोर, पण तरी यामध्ये काय काय थिअरीज आहेत, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह कुठे उभं राहिलंय, पोलिसांचं म्हणणं काय आणि त्यामागचं राजकारण, हे सगळं तर मी मांडणारच आहे आणि त्यानंतर माझं या बाबतीतलं मत सुद्धा सांगणार आहे। सुरुवातीला हे लक्षात ठेवा की पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत बिहार पोलिसांची एंट्री झाली आणि मग हे प्रकरण फक्त गुन्ह्याच्या स्वरूपाचं राहिलं नाही तर महाराष्ट्र सरकार विरुद्ध भाजप असा अँगल या प्रकरणानं घेतला। तर यामधले ट्विस्ट अँड टर्न्स आधी तुम्ही बघा। पहिला अँगल येतो डिप्रेशनचा। सुशांत सिंग राजपूत यांना आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांकडून घोषित होतं आणि त्याच्यानंतर त्याचं डिप्रेशन, त्याचे मानसिक आजार या सगळ्या गोष्टींची प्रचंड चर्चा होते, तपास सुद्धा त्याच अँगलनं सुरू होतो। दुसरा मुद्दा येतो नेपोटिझमचा। अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा नेपोटिझमचा मुद्दा काढते आणि मग हा तपास उडी घेतो बॉलिवूड माफियांवर किंवा बॉलिवूड लॉबीवर। सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या महेश भट यांच्यासोबतच्या फोटोज पासून ते अगदी सुशांतला कुणी कुणी कसं कसं कॉर्नर केलं इथपर्यंत व्हॉट इन नॉट इंडस्ट्रीतल्या पडद्यामागच्या ज्या गोष्टी सर्वसामान्यांपासून कोसो दूर होत्या त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा सुरू होते। बॉलिवूड मधला हा एक इन्स्टिट्यूशनल मर्डर आहे अशी चर्चा सुरू होते। यानंतर मुद्दा येतो मनी लॉन्ड्रिंगचा। इथे सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या इन्व्हॉल्वमेंटचा मुद्दा येतो। सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया विरुद्ध तक्रार दिल्यानंतर FIR दाखल होते। रियानं सुशांतला आर्थिक मानसिक त्रास दिल्याचं या तक्रारीमध्ये म्हटलं गेलेलं आहे। यानंतर पुढचा अँगल येतो प्रिव्हियस अलर्टचा। एकीकडे हे होत असताना सुशांतच्या वडिलांकडून एक स्टेटमेंट येतं, 25 फेब्रुवारीलाच वांद्रे पोलिसांना सुशांतच्या जीवाला धोका असल्याचं मी सांगितलं होतं असं सुशांतचे वडील म्हणतात आणि त्यानंतर झालेला दिशा सॅलियनचा मृत्यू आणि लगेच एका आठवड्यात झालेला सुशांतचा मृत्यू याचंच कनेक्शन असेल अशी डायरेक्शन या प्रकरणाला मिळते। मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह केव्हा निर्माण झालं, जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येण्याच्या आधीच ती आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं, जेव्हा रिया चक्रवर्तीकडून मानसिक छळ झाल्याचं वडिलांनी बिहारमध्ये दिलेल्या तक्रारीत सांगितलं, तेव्हा त्या अँगलनं मुंबईमध्ये तपास का झाला नाही असा प्रश्न विचारला गेला। दिशा सॅलियनच्या पार्टीमध्ये असं काहीतरी घडलं की याच्यामुळे सुशांत डिस्टर्ब होता असा सुद्धा दावा केला जातोय आणि मुंबई पोलीस ही दिशाची केस गुंडाळतायत असं काहींचं म्हणणं आहे। सुशांतच्या वडिलांनी जर 25 फेब्रुवारीला सुशांतला धोका असल्याचं पोलिसांना कळवलं होतं तर त्यावर पुढे काय झालं असा सुद्धा सवाल विचारला जातोय आणि 45 दिवस उलटून सुद्धा अजूनही कुणावरही FIR दाखल झालेली नाहीये। या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये मुंबई पोलिसांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये काय काय मुद्दे मुंबई पोलिसांनी सांगितले ते पहा। 16 जूनला सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबियांचा पहिला जबाब नोंदवला गेला, ज्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन किंवा फर्स्ट व्हर्जन सुद्धा म्हणतात। त्यात त्यांनी कुणावर सुद्धा संशय व्यक्त केलेला नव्हता। 2, त्यानंतर सुद्धा सुशांतच्या बहिणीनं डेप्युटी कमिशनर सोबत भेट घेतली, साइंड स्टेटमेंट दिलं, त्यातही त्यांनी कुणावर संशय घेतलेला नाही। 3, सुशांत सिंग राजपूत यांच्या वडिलांकडून 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार आलेली नव्हती। 4, 13-14 जूनचं CCTV फुटेज पोलिसांनी चेक केलंय, ज्यामध्ये सुशांतच्या घरी त्याच्या मृत्यूपूर्वी कोणतीही पार्टी झाली नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे। 5, बिहार पोलीस हे त्यांच्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर जाऊन तपास करतायत असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। दिशा सॅलियनच्या मृत्यूचा सुशांतच्या मृत्यूशी काहीही संबंध नाही, उलट तिच्या मृत्यूशी सुशांतचा संबंध जोडला जात होता म्हणून सुशांत मृत्यूपूर्वी काही तास अस्वस्थ होता असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याची गुगल हिस्ट्री सुद्धा चेक केली गेली आणि त्यामध्ये विविध मानसिक आजार किंवा पेनलेस डेथ बाबत सुशांतनं काही सर्च केल्याचं त्याच्या हिस्ट्रीमधून दिसतंय असं पोलिसांचं म्हणणं आहे। आता झालंय असं की या सगळ्या मधल्या काळामध्ये बिहार पोलिसांची दबंग एंट्री महाराष्ट्रात झाली आणि त्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर पोलिसांमध्ये रंगलेला वाद जनतेनं पाहिला। बिहार पोलिसांमधील SP दर्जाचे IPS ऑफिसर त्यांना इथे आल्यानंतर
बीएमसीनं क्वारंटाईन केलं. आता तर ही केस बिहार पोलिसांनी सीबीआयकडे देण्याची तयारी दाखवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर आता आदित्य ठाकरे यांनी जाहीर निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे आणि शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असं कोणतंही कृत्य माझ्याकडून झालेलं नाही, होणार नाही असं या निवेदनामध्ये आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलंय. राजकारण्यांना मुद्दा भरकटवायला या केसमध्ये भरपूर मटेरियल मिळालंय. मला या व्हिडिओमधून मुंबई पोलीस बरोबर आहेत की बिहार पोलीस बरोबर आहेत याची मीडिया ट्रायल अजिबात करायची नाही. पण नक्की या केसमध्ये कुणामुळे कुणाचा बळी जातोय किंवा दिला जातोय हेच कळेना असं झालंय. म्हणजे बॉलिवूडमधल्या बड्या माफियांना वाचवण्यासाठी केवळ एका व्यक्तीचं नाव पुढे करून तिचा बळी दिला जातोय की फेक पोस्टमॉर्टम शॉर्ट्स किंवा थेट मुख्यमंत्र्यांना चॅनलवरूनच धमकी देणं यातून मीडिया विश्वासार्हतेचा बळी दिला जातोय की बिहारच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांमध्ये जुंपवून सुशांतच्या मृत्यूमागच्या खऱ्या कारणाचा बळी जातोय. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ट्विट करतात की मुंबई पोलिसांवर विश्वास राहिलेला नाहीये, मुंबईमध्ये सेफ वाटत नाहीये, अर्थात जेव्हा त्यांना सिक्युरिटी सुद्धा मुंबई पोलिसांचीच आहे. दुसरीकडे एक जबाबदार प्रवक्ते सुशांत सिंग राजपूतच्या डेड बॉडीचा फोटो ट्विट करतात आणि अस्वस्थता पसरवतात. काय होणार याच्यामुळे? खरंच प्रेशर बिल्ट होणारे जे अपेक्षित आहे ही जबाबदार स्टेटमेंट आहेत. हा नेपोटिझमचा अँगल असल्याचं पहिल्यांदा भासवण्यात आलं. या बाबतीतलं माझं मत असं आहे की नेपोटिझम कुठे नाही हो, तो प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. प्रश्न तेव्हा गंभीर होतो जेव्हा फेवरेटिझम होतो. म्हणजे माझं ऑलरेडी प्रस्थ आहे तर मुलाला सुद्धा त्यामध्ये आणणं वेगळं आणि टॅलेंट तुलनेनं कमी असताना सुद्धा फक्त आवडतं म्हणून एकाच व्यक्तीला वारंवार निवडणं वेगळं. अशा फेवरेटिझमचा फटका हा फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये बसत नाही तर तो प्रत्येक क्षेत्रात टॅलेंट असलेल्या अनेकांना भोगावा लागतोय. फॉर एक्झाम्पल, कोणाचं तरी प्रमोशन आधी होतं, कोणाचं तरी नंतर होतं. फेवरेटिझममुळे कोणातरी जास्त पगारवाढ होते, कोणाची तरी होत नाही, कोणातरी जास्त सिनेमे मिळतात, कोणाला तरी गाणी मिळतात, किंवा अगदी टम्पर मूवीजसुद्धा माझा फेवरेट ॲक्टर आहे म्हणून आपण बघतो. एखादी जबाबदार ॲक्ट्रेस दुसऱ्या ॲक्ट्रेसनी कसे कपडे घालावेत हे सांगताना बॉडी शेमिंग कमेंट्स करते, तरीसुद्धा तिला हजारो लाखो मिलियन्समध्ये फॉलोअर्स असतात. हे फेवरेटिझम आहे आणि हे फेवरेटिझम संपण्याची गरज आहे नेपोटिझमपेक्षा. पुढचा मुद्दा, सुशांत विषयी गळा फाडणाऱ्या किती जणांना खरंच तो माहीत होता, त्याचा स्वभाव माहिती होता. कुणाला सुशांत आणि रियाबद्दल खूप आतलं माहिती होतं. आपण फक्त आयक्यू माहितीवर आपली मतं बनवतोय, पण त्या दोन व्यक्तींमधलं नातं हे त्या दोन व्यक्तींनाच माहिती असतं. मग सोशल मीडियावर आणि काही प्रमाणातल्या टी व्ही मीडियातल्या कव्हरेजमध्ये सुद्धा रिया चक्रवर्तीला पूर्णपणे विलनेस शेडमध्ये दाखवून आणि बॅकग्राऊंडला पवित्र रिश्ताचं म्युझिक लावून मीडियामध्ये लोकांच्या बुद्धीशी खेळण्याचा हा कुठला विकृत प्रकार सुरू आहे. माझ्या मते लोकांनी असे शोज बघणंच थांबवलं पाहिजे, तरच सेन्सिबल मीडिया उभा राहील. माझं प्रामाणिक मत असं आहे की मीडिया हे फक्त एक माध्यम आहे, एक दुवा आहे. मीडियामध्ये काही मांडल्यामुळे व्यवस्था बदलत नाही, व्यवस्था माणसांमुळे बदलते, त्यांच्या चॉईसेसमुळे बदलते. अशा वेळेला हातातल्या मीडियाचा वापर हा अवेअरनेससाठी होतोय का भडकवण्यासाठी होतोय याचं पूर्णपणे ताळतंत्र गेलेलं आहे. मीडियानं हे प्रकरण लावून धरलं म्हणून काही गोष्टींवर आता किमान चर्चा तरी होतीये, पण चर्चा घडवण्याच्या नादात त्याचं किती बिभत्स रूप बाहेर आलंय हे आपल्याला सुद्धा कळलं नसेल. जे सुशांतला कधीतरी भेटलेत त्यांच्यापासून ते सुशांतच्या सिक्युरिटी गार्डपर्यंत झाडून सगळ्यांचे इंटरव्ह्यूज, ऍक्च्युली इंटरव्ह्यूज पण नाही म्हटलं पाहिजे, इंटरोगेशन मीडियामध्ये जे काही सुरू आहे हे सगळं अतिशय वाईट आहे. इन्व्हेस्टिगेशन अजूनही चालू आहे, अजूनही केस क्लोज झालेली नाही आहे. मुंबई पोलीस बरोबर आहेत की बिहार पोलीस या वादात अडकून कुणीतरी आपली राजकीय पोळी शेकतंय. यामध्ये असं काहीतरी गूढ आहे जे पोलिसांच्या वादाच्याही पलीकडचं आहे, तुमच्या माझ्या बुद्धीच्या सुद्धा पलीकडचं असावं कदाचित. सिस्टीमच्या दुसऱ्या बाजूत हात पोळून घेणं कुणालाही चुकलं नाहीये. दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ ही म्हणे, हा लाभ कुणाचा तरी होतोय पण अजूनही मोटिव्ह समोर आलेला नाहीये. सुशांत सिंग सेल्फ मेड अभिनेता होता, त्याला न्याय मिळण्याच्या रस्त्यावर सगळ्यांचीच दुसरी बाजू समोर येते, पोलिसांची, मीडियाची, फिल्म इंडस्ट्रीची, राजकारणाची आणि माणुसकीची सुद्धा. जाता जाता शेवटी हा विषय सुशांत सिंग राजपूत सारख्या अभिनेत्याचा होता म्हणून इतका लावून धरला गेला, पण अन्वय नाईक सारख्या अनेक आत्महत्यांचं प्रकरण अजूनही पूर्णपणे निकालात आलेलं नाही आहे. बीएमडब्ल्यू कारमधून फिरणारे बिहार पोलीस आपल्याला कितीही फेवरेट दबंगची आठवण करून देणारे असले तरीसुद्धा मुझफ्फरपूर शेल्टर होम रेप केसच्या वेळेला 34 अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यानंतर दोषी ब्रजेश ठाकूरला अटक करण्याआधी ही दबंगरी होती का हे सुद्धा एकदा जाऊन बघा.
राजकारणी हे त्यांच्या हिशोबाने फाईल काढत असतात. आपल्याला फक्त वाटत असतं आपल्याला आज न्याय मिळेल, उद्या न्याय मिळेल, पण आपण फक्त त्यांच्या हातचं भावलं असतो याची जाणीव फार नंतर होते. सुशांतच्या केसच्या बाबतीत असं कृपया होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. सुशांतचा मृत्यू जीवाला चटका लावून जाणार आहे आणि त्यामुळे हळहळ वाटणं सुद्धा साहजिक आहे. पण अशीच हळहळ आपण एक समाज म्हणून शेतकरी आत्महत्यांच्या वेळेला किंवा बेरोजगारांच्या प्रश्नांच्या वेळेला, बलात्कार पीडित स्त्रिया यांच्या आत्महत्यांच्या वेळेला कधी दाखवणार आहोत? सगळ्या शेतकरी आत्महत्येचं इंटरोगेशन सुद्धा माध्यमांनी असंच करायला पाहिजे असं मला वाटतं. शेवटी कुणाचंही मरण राजकारणामध्ये अडकू नये. कुणाचाही जीव इतका स्वस्त नसतो, नाही का? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पटलं तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.